आणि त्याच्यातनं 15 मिनिटात हे टायटल मिळालं. त्यामुळे फार सोपा प्रोसेस असतो पण तो तेवढाच महत्त्वाचा सुद्धा असतो. कारण का लाईक यू सेट ती विंडो असते त्या शोची आणि त्या शोचा अख्खा नाव गाव पण सगळं असतं. त्यामुळे अशा पद्धतीने टायटल्स ठेवतात. पण सर जसं सगळ्याच प्रेक्षकांसाठी मालिका हा आमचा डेली डोस आहे, म्हणजे आमच्या माइंडमध्ये ती वेळ ठरलेली असते की त्यावेळेला आम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असते ती म्हणजे आमची आवडती मालिका बघणं. थोडं तुझं आणि थोडं माझ्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे? वेगळा अनुभव दैनंदिन मालिकेमधनं. ॲक्च्युली वेगळ्यापेक्षा तोच सुखावणारा आणि एंटरटेनमेंट देणारा अनुभव रसिक प्रेक्षकांना मिळेल याची आम्ही खात्री देतो. कारण का आम्ही सगळेच जे कोणी लेखक दिग्दर्शक आज चंदू नाही याच्यातून शूटिंग करतोय, निर्माते कलाकार मंडळी सगळेच अशाच पद्धतीने सुरू करतात की खूप छान काम करूयात, खूप प्रामाणिकपणे काम करूयात. यश अपयश हे कोणाच्या मालकीचं नाही आणि कोणाच्या हातात नाही. जेवढं प्रामाणिकपणे आपण काम करू जी प्रामाणिकता रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचल्यानंतर त्याचं यश नक्की मिळेल. त्यामुळे ॲटिट्यूड आणि अप्रोच तोच आहे की छान काम करूया, प्रामाणिक काम करूया आणि लोकांना 100% करमणूक द्या. त्या पाहते यशस्वी मालिकांच्या मागे मला असं वाटतं हाच ॲटिट्यूड कामी येतो एका जोरदार टाळा सरांसाठी. या मालिकेचे निर्माते त्यांच्याकडे मी आता येणार आहे, अतुल सर आणि अपर्णा मॅम.